हाय फ्रेंड्स, कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सुकं खरडा चिकन. हे चिकन खायला तर खूपच टेस्टी लागतं आणि कमी वेळेत पण तयार होतं, कमी साहित्यात तयार होतं. चला तर मग साहित्य आणि कृती बघू. सर्वात अगोदर आपण घेतलेलं आहे चिकन. चिकन आपण आता 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेऊ. तुम्ही बघू शकता चिकन धुवून झालेलं आहे. चिकनला आता आपण हळद मीठ लावून घेऊ. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1/2 चमचा हळद घातली, थोडासा हिंग घातलेला आहे आणि 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. हे सर्व साहित्य आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊ या पद्धतीने. इथे आपण घेतलेले आहेत 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घेऊ आणि जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊ. या पद्धतीने आपल्याला खरडा बनवून घ्यायचा आहे जाडसर, तुम्ही बघू शकता. इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून घेतलेली आहे. 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर आपण 1 तमालपत्र घालून घेऊ. तेलात व्यवस्थित परतवून घेऊ. 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता आपण 1/2 चमचा चिकन मसाला घालून घेऊ. सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊ. यातच आपण बनवलेला खरडा घालून घेऊ आणि तेलात व्यवस्थित परतवून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे. यातच आपण चिकन पण घालून घेऊ आणि चिकन आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. तुम्ही बघू शकता आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. अगोदर आपण चिकनला मीठ लावलेलं होतं म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे. 5 मिनटे चिकन शिजल्यानंतर आपण 1/2 छोटा लिंबू पिळून घेऊ. लिंबूमुळे चिकनला खूप छान टेस्ट येते. फ्रेंड्स, हे चिकन तुम्ही खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खूपच टेस्टी सुकं चिकन होतं हे, नक्की ट्राय करा. आता आपण 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊ. चिकनमध्ये आपण पाणी घातलेलं नाही, चिकनच्याच पाण्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनटानंतर चिकन आपलं छान असं सुकं तयार झालेलं आहे. फ्रेंड्स, चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.